मित्रांनो, दोन साधू असतात. त्यांना त्यांच्या गुरुने सांगितलेले असते, तुम्ही स्त्रियांपासून दूर राहा, किंवा स्त्री दिसली तर तुमचे मन विचलित होऊ देऊ नका. हे दोन साधू रस्त्याने जात असतात तेव्हा त्यांना एक तलाव लागतो. तिथे एक तरुण स्त्री उभी असते. ती या दोघांना विनंती करते की मला पलीकडे जायचे आहे, तुम्ही मला मदत करता का? तेव्हा त्या दोन साधूंपैकी एक साधू त्या स्त्रीला खांद्यावर घेतो आणि तलाव पार करून देतो. हे बघून दुसरा साधू मनातल्या मनात रागावतो, त्याच्यावर थोडा चिडतो. नंतर थोडे अंतर चालल्यानंतर पहिला साधू दुसऱ्या साधूला विचारतो, तू एवढा शांत का आहेस? तेव्हा दुसरा साधू म्हणतो, तुम्ही हे बरोबर नाही केले. तो म्हणतो, काय? दुसरा साधू म्हणतो, त्या स्त्रीला खांद्यावर घेऊन तलाव पार केला. तेव्हा पहिला साधू हसून म्हणतो, अरे मी तिला कधीच खांद्यावरून उतरवलं, पण ते ओझ तू अजून मनावर घेऊन इथपर्यंत आलास. मित्रांनो, आज जगामध्ये किती लोक त्यांच्या मनावर किती ओझी घेऊन जगत असतात. त्या साधूने त्या स्त्रीची गरज होती म्हणून तिला मदत केली आणि तो विषय तिथेच सोडून दिला. पण आज जगामध्ये करोडो लोक मनावर अशी कितीतरी ओझी घेऊन जगतात. तो मला असं बोलला, तो माझ्याबरोबर असं वागला, त्याने माझा अपमान केला, त्याने मला कार्यक्रमाला बोलवलं नाही. मित्रांनो, एवढी ओझी घेऊन चालाल तर आयुष्यात यशस्वी कसे व्हाल? विचार करा, आपल्या मोबाईल मध्ये आपण बरेच ऍप इन्स्टॉल केले, बरेच गेम्स इन्स्टॉल केले, बरेच व्हिडिओज, फोटोज, इमेजेस स्टोर केले. तर कितीही फास्ट फोन असू द्या, त्याची स्पीड कमी होणारच. गाडीमध्ये भरभरून माल भरला, एवढा की गाडीची डिकी बंद होत नाही, दरवाजे बंद होत नाही. आता एवढा लोड घेऊन ती गाडी कशी चालेल? तिचा स्पीड कमी होणारच. मित्रांनो, आपण सुद्धा असेच अनावश्यक लोड घेऊन वर्षानुवर्षे जगत आहे आणि म्हणतो की माझी प्रगती होत नाही, मला यश मिळत नाही, कशी होणार? एवढा लोड आपल्या डोक्यात भरला आहे, त्याला आधी खाली करावे लागेल, हलकं व्हावे लागेल. विचार करा, दिवसभर तुम्ही दुसऱ्याबद्दल विचार करत बसला, लोड घेत बसला, तर तुमच्या प्रगतीसाठी विचार करायला तुम्हाला वेळ कधी भेटणार? तुमच्या आयुष्याची गाडी स्पीड कशी पकडणार? म्हणून रोज दिवसभरात कोणाबरोबरही मतभेद झाले असतील, वाद झाले असतील, पुढाकार घेऊन त्याच्या संगी बोला. त्याला सांगा, ठीक आहे, जे काही आपल्यात झाले गेले ते विसरून जाऊयात. समोरच्याला तुमच्या बरोबर सामंजस्यपणे घ्यायचे का नाही हा त्याचा प्रश्न, पण तुम्ही त्या वादातून मुक्त व्हा. घरात कोणाबरोबरही वाद झाला असेल, स्वतः पुढाकार घ्या, काय चूक झाली सुधारा आणि त्या गाठीतून मुक्त व्हा. रोज रात्री झोपायच्या आधी दिवसभरात जे काही कोणाबरोबर मतभेद झाले असतील ते सोडवा आणि मगच झोपा. जुने काही मतभेद असतील जे अजून तुमच्या मनावर ओझी म्हणून आहे, ती ओझी हळूहळू कमी करायचा प्रयत्न करा. समोरच्यासाठी नाही, पण तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला हलके व्हायचे आहे. मित्रांनो, आपण अशा आतापर्यंत अनेक गाठी मनामध्ये निर्माण करत आलो आहोत आणि रोज अनेक करतो आणि त्या गाठी आठून आठून तिला एवढे घट्ट करतो, त्यामुळे आपल्याच आयुष्याची स्पीड कमी होते. आपण आयुष्य कशासाठी जगतो? आनंदासाठी जगतो. आणि जो माणूस अशी ओझी घेऊन जगत असेल तो कसा आनंदी राहील? हलका माणूसच आयुष्याचा आनंद घेऊ शकतो. रॉकेट ज्यावेळेस आकाशामध्ये उड्डाण घेते तेव्हा जसे जसे ते उंच जाते आपल्यातला काही भाग सोडत जाते, कारण त्याला उंची गाठण्यासाठी हलके व्हावे लागते. तसेच आपल्याला सुद्धा आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर रोज छोट्या मोठ्या वादातून मोकळे व्हावे लागेल, हलके व्हावे लागेल, तरच आपण आयुष्यात प्रगती करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.